हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या जॉमेट्री बुकमधला ट्रिग्नॉमेट्रीचा प्रॅक्टिस सेट 6.2 मधला सेकंड प्रॉब्लेम करूया. तर हा आहे आपला प्रॉब्लेम. फ्रॉम द टॉप ऑफ अ लाईट हाऊस अन ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. तर लाईट हाऊसच्या टॉपवरून शिपकडे पाहिल्यानंतर 60 डिग्रीचा अँगल ऑफ डिप्रेशन तयार होतो. इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर, त्या लाईट हाऊसची हाईट आहे 90 मीटर, देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम लाईट हाऊस. असं जर असेल तर शिप हे लाईट हाऊसपासून किती दूर आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर एक स्केच काढूया आपल्याला समजण्यासाठी. समजा हे लाईट हाऊस आहे, आणि याच्या टॉपपासून एका शिपकडे पाहिलं तर अँगल ऑफ डिप्रेशन तयार झालेला आहे 60 डिग्रीचा. अँगल ऑफ डिप्रेशन तयार झाला 60 डिग्रीचा. आणि ह्या लाईट हाऊसची हाईट आहे 90 मीटर. याला आपण एच म्हणूया, 90 मीटर्स. आणि ऑफकोर्स आता हे हा अँगल सुद्धा 60 डिग्री होईल. तर असं जर असेल तर ह्या लाईट हाऊसपासून हे शिप किती दूर आहे हे आपल्याला काढायचं आहे. समजा हे डिस्टन्स आहे एक्स, तर याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर इथं आता राईट अँगल टू ट्रायंगल तयार झालेला आहे, म्हणून या ठिकाणी आता आपण ट्रिग्नॉमेट्री यूज करून हे रिक्वायर्ड डिस्टन्स फाइंड करू शकतो. तर आता ऑपोजिट साईड, या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ऑपोजिट साईड एच आणि हे ॲडजसंट साईड एक्स जी माहीत नाही आपल्याला, ह्या दोन साईड्स कुठल्या रेशोशी कन्सर्न्ड आहेत, तर ह्या दोन साईड्स ऑपोजिट साईड अँड ॲडजसंट साईड ह्या टॅन रेशोशी कन्सर्न्ड आहेत, म्हणून आपण इथे टॅन 60चा यूज करू शकतो. टॅन 60 डिग्री इज इक्वल टू ऑपोजिट साईड एच अपॉन ॲडजसंट साईड एक्स. इथं आपल्याला एक्स माहिती नाही आहे, एका साईडला एक्स ठेवूया, देअरफोर एक्स इज इक्वल टू एच अपॉन टॅन 60 डिग्री. याची व्हॅल्यू आहे 90 अपॉन टॅन 60 असतं √3. तर हे कॅल्क्युलेशन्स थोडं सिम्पल करूया आपण. याला आपण 3 × 30 असं लिहू शकतो, 90 अपॉन √3 असं लिहिण्यामागचं कारण हे आहे की ह्या 3 परत आपण √3 × √3 असं लिहू शकतो, आणि × 30 अपॉन √3. तर हा डिनॉमिनेटरला √3 याच्यासोबत कॅन्सल होईल, तर वरती राहील √3 × 30 आणि √3 ची 2 डेसिमल प्लेसेसपर्यंत त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे, जी 1.73 आहे × 30. तर आता 1.73 × 30 0 0 0 प्लस 3 3 9 3 7 21 कॅरी 2 3 1 3 आणि प्लस 2 5 0 9 1 5 आणि 2 डेसिमल प्लेसेस राईटपासून. तर हे येईल 51.90 मीटर्स. तर त्या शिपचं डिस्टन्स त्या लाईट हाऊसच्या टॉप लाईट हाऊसच्या बेसपासून आहे 51.90 मीटर्स. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. Thanks for watching. We will meet again in the next video with another problem. Till then, goodbye.